नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत मराठी या विषयाची IMP. IMP मध्ये कोणकोणते क्वेश्चन येणार आहे, कोणकोणते उतार येऊ शकते, तो कोणकोणती कविता येऊ शकते ते आज आपण बघणार आहोत. तसेच IMP स्थूल वाचन पण बघणार आहोत या IMP मध्ये. तर सुरुवात करूया आपल्या या मराठीच्या IMP ला. आपला बोर्डच पेपर असल्यामुळे आपण IMP बघणार आहोत. IMP चा तुम्ही आज रात्रीपासून अभ्यास जमके रात्री अभ्यास करा. आज रात्री आणि उद्या दिवसभर अभ्यास करा आणि चांगले मार्क्स मिळतात. सुरुवात करूया आपल्या IMP ला. तर पहिला जो उतार IMP उतार जो आहे तो सोनाली नावाच्या सिनीचा तुम्ही करून ठेवा. सोनाली नावाच्या सिनीचा चॅप्टर. नेहमी खाण्यासाठी लाडूगुडी करणारी सोनाली आज इतकी रागवलेली होती की तिने उडी मारून माझ्या हातातला डबा पंजाने फटकारा मारून दूर ओढाला. हा जो पॅरेग्राफ आहे आणि त्याच्या पुढचा हे तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. या पॅरेग्राफमधले क्वेश्चन येऊ शकतात. तरी पूर्ण चॅप्टर व्यवस्थित करून ठेवा सोनाली नावे सिनीचा. तर आपण याचे काही क्वेश्चन बघूया. उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पुढील आकृतीबंध पूर्ण करा. पुढील आकृतीबंध पूर्ण करा. याच्यामध्ये पशुनं भूक लागल्यानंतर सहन न होणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत ते इथं दोन गोष्टी लिहायच्या आणि सेकंड अचूक विधान शोधून द्या. पशुनं भूक लागल्यानंतर सहन न होणाऱ्या गोष्टी, पहिली खोडी काढल्यानंतर पशुंना, इथं उत्तर दिलं खोडी काढणे आणि विलंब होणे. खोडी काढणे आणि विलंब होऊन जर झाला तर पशुंना सहन होत नाही. आणि अचूक विधान शोधून द्या. लेखकन जे जेवण सोनाली व्यवस्थित खाल्ले. तर या अचूक विधान कोणते आहे? 5 पैकी सोनाली अन्नाकडे गुरुगुर करत नाही. ई जो आहे तो अचूक विधान आहे. सोनालीने लेखकाच्या हातात असलेल्या डब्यातील मटण इस्तता विखरून खाल्ले. हे जे विधान आहे ते करेक्ट विधान आहे. बरोबर विधान आहे. हे अचूक विधान आहे. आणि तर पुढचा क्वेश्चन दे बघूया. वैशिष्ट्यालयामध्ये वन्य पशूंचे दात. वन्य पशूंच्या दातामध्ये ताकद व चिवटपणा असतो. इथं दिलेलं उत्तर. आणि पितळी पातळ्याची चाळणी केल्याच्या घटनेचा ओग तक्ता तयार करा. दूध प्याली. दूध सोनाली दूध प्यालीनंतर तिनं काय केलं? पातेल्या चावायला सुरुवात केली. रात्रभर पातळ्याची मस्ती, पितळी पातळ्याची चाळणी केली तिनं. आणि सोमत काय आपलं सोमत लिहायचं? तुम्ही कोणतंही मत तुमचं व्यक्त करू शकता. तुम्हाला कोणत्याही पाळी पुराण्याबाबत आलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहायचं, हे आपलं सोमत आहे. आपण तर आपलं मत व्यक्त करायचं आहे. 3 मार्काचा क्वेश्चन येतो. तर आपण पुढचं बघूया. पुढची जी आपली पद्य कवितामध्ये जे आहे IMP, तर ती जे IMP येऊ शकती. मुलगी पात्रात एक कौतुकाने त्याच्याकडे अचानक बाजूला ठेवून बावलेला ती जवळ त्याच्या मुलगा दाखवतो. तिला आपलं कसं पुन्हा एकदा मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे. ही जी कविता आहे ती कविता येऊ शकते आपल्याला. जी ही IMP कविता आहे याच्यामध्ये आपण थोडे क्वेश्चन बघूया. या कवितेची कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कवितेतील खाली विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा. मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी. कवित्रीच्या मनातील आशावाद आणि कवितेचा विषय हे आपल्याला व्यवस्थित करायचे आहे. ही कविता त्याच्यानंतर सेकंड जे खाली शब्द समानचा अर्थ. तापलेले गुण, आश्वासक चित्र, मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधा आणि त्या लिहायच्या. आणि काव्यसौंदर्यमध्ये ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील यावेळी विचार सौंदर्य स्पष्ट करा. आणि भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल बघांचा आहे. या ओळीची तुमच्या शब्दात रसग्रहण करायचं आपल्याला व्यवस्थित. आणि खालील दिलेले काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. याच्यामध्ये वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे. त्यापुढे जाऊन त्याच जीवन ते ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. हे काव्यपंक्तीचं रसग्रहण IMP करून ठेवा. त्याच्यानंतर स्थूल वाचनमधला IMP क्वेश्चन आहे. भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी एखादींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय पाठाच्या आधारे स्पष्ट करा. हे IMP क्वेश्चन आहे ते तुम्ही करून ठेवा. आणि भाषाभ्यास तर सगळंच करायचं आहे. समास वगैरे सगळेच करून ठेवायचे तुम्हाला. हेच क्वेश्चन नाही म्हणजे दुसरे पण क्वेश्चन येऊ शकतात. कोणताही समास विचारू शकतात तुम्हाला. वापराच्या शब्दसंपत्ती, लेखन नियमानुसार लेखन हे पण करायला तुम्हाला येऊ शकतं. विरामचिन्हे वगैरे सगळं याच्यामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क मिळायचे आहेत. हे तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. पारिभाषिक शब्द वगैरे सगळं दुसरे पण क्वेश्चन येऊ शकतात याच्यामध्ये. आता आपण नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट जो आपला जो उतार आहे पुस्तकातला जो उतार आहे तो अरुणिमा सिन्हांचा उतार आहे. ते ज्यांनी एव्हरेस्ट सर केलेला आहे त्यांचा उतार आपल्याला विचारला जाऊ शकतो. अरुणिमा सिन्हांचा इन उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहिला पुढील आकृतीबंध पूर्ण करा. याच्यामध्ये आपल्याला जो आहे शेर्पाने अरुणिमेला बजावलेल्या गोष्टी कोणकोणत्या आहेत आणि एव्हरेस्ट शिखरावर पोहोचताच शेर्पाने अरुणिमेला केलेली विनंती
हे आपल्याला विचारू शकतात. हा उत्तर व्यवस्थित करून ठेवा तुम्ही. 21 मे 2013 ला चढाईचा अगदी शेवटच्या टप्प्याला उर्णिमा दुधा ऑक्सिजन साठा अगदी चेक कमी झाला. आताच मागे फुरी एव्हरेस्ट पुन्हा चोळू शकतील. शेर्पा कळकळीने बजावत होती पण नंतर मग कुठे मला ठाऊक होती. 9 वर्णीवर आता अगदी 1 क्षण जर मी सर केलं तर माझ्या लेखी शिराने मृत्यूला कारण. इथपर्यंत गिरवकन चढायच्या टप्प्यातले एक मत शिखर म्हणजे एव्हरेस्ट सर केलेली. आता त्याचा तरी क्वेश्चन आहे, पुढील इंग्रजी शब्दांसाठी प्रचलित मराठी शब्द लिहा. घटना क्या उघडली ते लिहा. घटना लढाईचा अगदी शेवटचा टप्पा आला आणि ती ही घटना क्या उघडली. आणि ऑक्सिजनचा साठा संपत आल्याने शेर्पाने अरुणिमास मागे फिरण्यास सांगतात. तिच्या मनात आलेले विचार स्पष्ट करायचे. आणि आपलं सोमत कसं लिहायचं, एव्हरेस्ट सरकारनं जी दे अरुणिमाविषयी तुमची आपली मत लिहायची. हा सोमताचा क्वेश्चन आहे, तुम्ही हा परफेक्ट करून ठेवा. त्याच्यानंतर जे येऊ शकतं स्थूलवाचनमध्ये, प्रेम आणि आपुलकी या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा सोगरही जाण्यास तयार होते हे या पाठाच्या आधारे लिहा. हे स्थूलवाचनाचा क्वेश्चन आपल्याला करून ठेवा. तर भाषा बेस वगैरे सगळं तर करायचंच आहे. त्याच्यानंतर जो पुढचा उतारा जो आहे तो उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुरुस्थानी विचारलेले प्रश्न आणि लेखकाने दिलेले उत्तर आणि खाली शब्द तुम्हाला समजले तर केस भरविषयांतर आणि केसात पांढरे पडण्याची लागत. तर त्या काळे केस नावाचा आपल्याला धड्यामधला उतारा आहे. म्हणजे लेखकाचे काळे केस राहतात. एक गुरुस्त त्यांना विचारतो, तुमचे काळे केसच का, आमचे तर पांढरे होत चालले. असा हा उतार आहे. पण एकदा एक गुरुस्त माझ्या खनपट्याला, ते म्हणाले विषय नका बोलू, केस काळे राहत म्हणून तुम्ही काय युक्ती केली ते सांगा. मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिली. हा जो उतार आहे तो एकदा करून ठेवा व्यवस्थित. माझ्या मध्ये आली केसांची शुल्लकपर्यंत ताकद लावून त्या केसांचा पांडुपणा पुरता बुजलेला असतो. काळपाचा काळ काय पण त्यावर ठरलेला नसतो. याचं कारण लिहा, लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांचा शुल्लक प्रश्न ताकद लावत होता. कारण आणि त्याचं कारण सारंच आबळ फाडल्यासारखं होतं कारण. आणि सोमत काय, लेखकाने खनपटीला बसलेल्या माणसाची कलम लावण्याबाबत केलेल्या विनोदी चर्चेबाबत तुमचे मत सांगा. प्रकार आपलं मत सांगायचं आहे. सोमताचा क्वेश्चन येतो. त्याच्यानंतर आपल्याला जे येऊ शकतं आणि खाली दिलेल्या काय पंक्तीचे रसगणन करा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी म्हणून छानपैकी पालकाची ती म्हणते, मी दोन्ही करू शकतो, एकाच वेळी तू करशील, मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. असा IMP चं रसग्रहण आहे. त्याच्या स्थूलवाचनमध्ये जो येऊ शकतो आपल्याला क्वेश्चन आहे, खालील संकल्पनांमधील सहसंबंध स्पष्ट करा. बीचे झाडात रूपांतर होणे माणसाचे माणूस पण जागे होणे, हे जे दोन क्वेश्चन आहे ते आपल्या करायचे खाली.